आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी यांनी सांगितले की इच्छुकांची यादी खूप मोठी आहे, त्यातून मात्र उमेदवारी एकालाच मिळणार असे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत. पाहुयात आमचे प्रतिनिधी मारुती ढोले आणि प्रांजल शिंदे यांनी घेतलेली ही मुलाखत. आता 2024 विधानसभेच्या निवडणुका जवळपास आलेल्या आहेत आणि तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये तुमची ओळख आहे. तर ह्या 2024 विधानसभा इलेक्शनला तुमचं मत काय असणार आहे? 2024 इलेक्शनला आमचं मत असं असणार आहे की ज्या वेळेला खासदारकीच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये डॉक्टर अमोलदादा कोल्हे यांना खासदार म्हणून शिवसेना पक्षाने चांगल्या प्रकारचा जोर लावून चांगल्या प्रकारची मतं मिळून आम्ही प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निष्ठा बाळगून आज त्यांना निवडून दिलं, ते आज खासदार झालात. आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना आता एक अपेक्षा आहे की गेले 2 पंचवार्षिकला म्हणजे जवळजवळ 10 वर्षे आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट या तालुक्याचे आमदार होते आणि म्हणून आजही हा तालुका जुन्नर तालुका शिवसेनेने हा बांधलेला आहे. आमचे पॉकेट वोटिंग आजही कुठे गेलेले नाही. नेते मंडळी इकडे तिकडे गेले असतील, मग आमोरराव पाटील गेले असतील खासदार किंवा शरददादा आम्हाला सोडून गेले, आशाताई सोडून गेल्या, अनेक नेते आमच्यातून इकडे तिकडे झाले, परंतु शिवसेनेचे जे मतदार आहेत ते आजही जागेवरती आहेत, ते कुठेही ढकललेले नाहीत आणि आजही ते खंबीर आहेत. आणि प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे की ह्या वेळेला जरी महाविकास आघाडी आपली असेल, मग नाना पटोले असतील, शरदचंद्रजी पवार साहेब ज्येष्ठ नेते असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, आणि म्हणून नेत्यांनी एक विचार केला पाहिजे की ज्या छत्रपतीचं जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला आणि ह्या जुन्नरला खऱ्या अर्थानं मशाल ही छत्रपतीच्या पावन झालेल्या भूमीमध्ये जर ही निशाणी आली तर आजही शिवसैनिक नेत्यांनी काम करील आणि ह्या तालुक्याचा आमदार हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा होईल. आणि एकदा आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना खासदारकी दिली, ते खासदार झालात आणि म्हणून एक वेळेला विधानसभा आम्हा शिवसैनिकांना द्यावी आणि शिवसेनेच्या माध्यमामधून खऱ्या अर्थाने आमचे जे उमेदवार चेहरे ते खऱ्या अर्थाने सर्व चांगले आहेत. उद्या कुणालाही तिकीट जाऊ पण आमची एक माफक अपेक्षा आहे की बाबा आम्ही एकाने महाविकास आघाडीचं काम सर्वजण करणार आहोत, उद्या तिकीट कुणालाही मिळालं तर आम्ही नेत्यांनीच काम करणार आणि निवडून आणणार आमदार ह्या तालुक्याला निवडून आणणार. परंतु आमची माफक अपेक्षा आहे की ह्या वेळेस मशालीला मशाल ह्या निशाणी मिळावी आणि शिवसेनेच्या मग आमचे माऊली खंडागळे असतील, समजा आता माझ्यासारखा कार्यकर्ता मी गेली 40 वर्षे शिवसेनेचं काम करतोय, गेली 15-20 वर्षे तालुका प्रमुख काम म्हणून काम केलं, मी ग्रामपंचायत सदस्यापासून तर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन पदापासून तर विघ्नर सहकारी साखर कारखाना संचालक पदापासून तर कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत मी प्रवास केलेला आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची माफक अपेक्षा ही आहे का शिवसेना हा पक्ष असा आहे की इथून मागचा इतिहास आपण पाहिलेला आहे की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून आज पांढरपिवळा आमदार झालेला पाहिलेला आहे, वड्यापावची गाडी चालवणारा माणूस नगरमधला आमदार झालेला आहे, तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आमदार का होणार नाही, मतदार त्याला नक्कीच निवडून देणार कारण शिवसेना पक्षावरती जनतेचा विश्वास आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्यावर सुद्धा प्रचंड विश्वास जनतेचा आहे. आजही जनता त्यांच्याकडं ज्या अपेक्षेने पाहती की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर कधी आरूढ होतात अशी जनतेची अपेक्षा आहे. आणि मग हे जर स्वप्न बघायचं असेल तर जुन्नर तालुक्याचा आमदार हा सुद्धा शिवसेनेचा असावा, मशालीचा असावा आणि मशाल ही खऱ्या अर्थाने प्रत्येकाने विचार करून जुन्नर तालुक्याला द्यावी आणि जुन्नरचा आमदार हा मशालीचा व्हावा अशी माझी माफक अपेक्षा आहे.
तुम्ही आता महाविकास आघाडीत आहात आणि महाविकास आघाडीमध्ये तुम्ही शिवसेनेचे अनेक दावेदार आहेत आणि तुमची इच्छा आहे की मशाल जुन्नरमध्ये पेटवायची, तर तुम्ही तुमच्या पक्षाशी किंवा वरिष्ठाशी चर्चा केली की तुम्हाला हे शिवसेनेला सीट हवंय म्हणून चर्चा केली का? साहेब, ह्या गोष्टीवर अनेक वेळा चर्चा झाली. आंबेगाव तालुक्यात मीटिंग झाली, त्याचप्रमाणे जुन्नरला झाली, मातोश्रीवरती मीटिंगा झाल्या, सेना भवनला मीटिंगा झाल्या आणि मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्या मीटिंगला हजेरी लावून आमची ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही त्यांना बोलून दाखवलेल्या आहेत की ह्यावेळेस आपल्या जर आपल्या शिवसेना पक्षाचं खऱ्या अर्थानं युद्धून मागे खूप हाल झालेले आहेत, आमचे निशाणी चोरली किंवा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोविरोधी पार्टीने लावून त्यांचे मतदान मागितलं, आमचं मतदान इकडे तिकडे बरीच अडचण झाली आणि आता कुठंतरी घडी ही चांगली बसलेली आहे आणि म्हणून जुन्नरचे हे मतदान जे शिवसैनिक आहे जे आमचं पॉकेट वोटिंग आहे ते आमच्या जागेवरती आहे. नेते मगाशी मी सांगितलं की नेते मंडळी इकडे ते इकडे गेला, परंतु आमचं मतदान हे जागेवरती आहे आणि हे जागेवर मतदान असताना वरिष्ठांनी या गोष्टीचा विचार करावा. आम्ही वारंवार त्यांना या गोष्टी सुचवलेल्या आहेत की जर आपल्या मशालीला मशाल जर पेटवायची असेल तर जी खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यापासून तिची सुरुवात चांगली होईल आणि पसा आणि वारसा आपल्या छत्रपतीच्या जन्मस्थानाने पवित्र झालेला हा तालुका आहे आणि जनतेचा आणि मतदारांचा विश्वास हा उद्धव साहेबांवर आहे, म्हणून यावेळेची विधानसभा ही खऱ्या अर्थाने मशालीकडे यावी आणि निवडणूक व्हावी. तुम्ही आताच बोलला की बरेच नेते इकडे तिकडे गेले, पंताळगावातला एक शिवसैनिक किंवा तुमच्यासारखे एक निष्ठावंत ते अजूनही शिवसेनेत राहिले आणि तुमची इच्छा आहे की मशालीचा आमदार व्हावा, तर तुमच्या सेनेमध्ये असे कोणकोण आहेत उमेदवार की जे इच्छुक आहेत, असे कोणकोण आहेत? आता पाहिलं तर माऊली शेठ खंडागळे इच्छुक आहे, कार्य सम्राट आमदार आदरणीय बाळासाहेब गांगट इच्छुक आहे आणि संभाजी शेठ तांबे आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता 40 वर्षे संघटनेचं काम करतोय, मलाही वाटते की तिकीट मिळालं तर मला, म्हणजे मी दर दिवस जनतेमध्ये असतो आणि जनतेची अपेक्षा आहे बाबा तुमच्यासारखा माणूस जरी उभा दिला आणि शिवसेनेचे वाक्य आम्हाला तुम्ही निशाणी दगड जरी दिला तर दगडाला शेंदूर लावून देवपण आणण्याचं काम शिवसैनिक करीत असतो, म्हणून कोणताही उमेदवार दिला तर ते निवडून आणण्याची ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा वाटतंय की जर तिकीट दिलं तर आम्ही सुद्धा या ठिकाणी निवडून येऊ आणि प्रचंड मताने निवडून येऊ हे आम्ही तुम्हाला सांगतो. असं काही नाही, आणि उद्या जरी तिकीट XYZ आमचं कुणालाही जरी दिलं तरी आम्ही निष्ठेने काम करणार, फक्त हिंदू हृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं आणि उद्धव साहेबांना ताकद द्यायची आणि म्हणून कुठल्याही प्रकारे आम्ही कुठल्याही प्रकारच्या वर्गांना करणार नाही, निष्ठेने साहेबांचं काम करणार. काही कार्यकर्ते असे बोलतात की जर मशालीला तिकीट दिले नाही तर आम्ही जुन्नर तालुक्यात सांगली पॅटर्न वापरणार, तर तुमचं यावर काय मत आहे? आता कार्यकर्त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे की ह्यावेळेस मशालीला तिकीट मिळालंच पाहिजे आणि जुन्नरला मिळालंच पाहिजे असे आग्रही धरणारे मंडळी आहेत आणि थोडे रुष्व्यापोटी बोलत आहेत की हे तिकीट मशालीला आलंच पाहिजे, त्यांनी का अपेक्षा करू नये? आणि असं जर आपण नाही म्हटलं, ज्याप्रमाणे आई बाळाला दूध पाजते आणि आई जर बाळाला दूध पाजत नसेल बाळाने केलं तर शेवटी तो आग्रह तिला मान्यच करावा लागतो ना, तसं आमचा आग्रह आहे की बाबा असं जर कसं जरी केलं तर ती तिकीट आमच्याकडे या, म्हणून ही कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा आहे. मला म्हणायचं नाही कार्यकर्ते इकडे तिकडे जाणार नाही, परंतु तिकिटासाठी त्यांचा आग्रह हा 100% बरोबर आहे की आम्हाला जर नाही दिलं तर आम्ही असं करू, आम्हाला नाही दिलं तर तसं करू, पण ते तिकीट मिळालं पाहिजे आम्हाला, मशालीला मिळालं पाहिजे, मशाली आपल्या तालुक्यामध्ये पेटली पाहिजे आणि मशालीचाच आमदार या तालुक्याला मिळाला पाहिजे अशी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांची सुद्धा माफक अपेक्षा आहे. या तुमच्या अपेक्षा तुम्ही तुमच्या पक्षाशी किंवा तुमच्या वरिष्ठ नेत्याशी तुम्ही असे बोललात की त्यांच्याकडे सांगितलं का त्यांना हे सर्व? नाही, त्यांना त्यांना हे आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये मीटिंग झाली, तिथे पण वरिष्ठांना वरिष्ठ जे आले होते मुलाखती घेण्यासाठी, मग तुमच्या
अपेक्षा काय आहेत आणि काय केलं तर काय होईल, तेव्हा सुद्धा बोलून दाखवलेले आहे की आज जोपर्यंत डॉक्टर अमोलदादा कोल्हे यांचं तिकीट जाहीर झालं नाही तरी प्रत्येकाला वाटत होत की आढळराव समर्थक ह्या तालुक्यात जास्त आहे. परंतु शिवसैनिक असा आहे की तो फक्त माणसावर प्रेम करण्यापेक्षा तो पक्षावरती प्रेम करतो, आमच्या निशाणीवर प्रेम करतो, आणि ते प्रेम खऱ्या अर्थाने त्यांनी या खासदारकीमध्ये दाखवलेलं आहे. आणि म्हणून तळागाळातील सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, आमच्यासारख्या उपजिल्हा प्रमुख पदाच्या माणसांना सांगतायत की आम्हाला कुठल्याही प्रकारे मशालीला तिकीट आलंच पाहिजे आणि नाही आलं तर आम्ही तुमचं काम करणार नाही, असं आग्रह आमच्याकडेही धरतात. नाहीला जाईल म्हणून आम्ही वरिष्ठांना ते सांगितलं की वेळी वळणे घेण्यापेक्षा तिकीट हे मशालीलाच आणा आणि मशालीलाच द्या. नाही म्हटलं तरी आजही आमदार बाळासाहेब दांगड, जुने कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भरपूर वसंत चांगलं आहे, माऊली खांडकळ्यांचं काम चांगलं आहे, आणि आमचं तर काम आता तुम्हाला तर माहितीच आहे, ग्रामपंचायत सदस्यापासून आम्ही सर्वच कामं आतापर्यंत करत आलेलो आहोत. आणि म्हणून वाखणण्यासारखी माणसं आहे आणि त्यांचं जर आत्मचरित्र पाहिजे आपल्या या कार्यकर्त्यांचं तर खऱ्या अर्थानं चारित्र्य संपन्न माणसं आहेत आपल्याकडं. शिवसेनेमध्ये चारित्र्य संपन्न आहेत, तळागाळातील माणसं कधी आपल्या जवळ येऊन बसू शकतात, प्रश्न विचारू शकतात किंवा त्यांचं काम काय आहे ते सांगू शकतात. म्हणजे ही सर्व शिवसेनेतील जे आज माऊली असेल, माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, बाळासाहेब असतील, संभाष शेठ असतील, हे त्यांच्या जवळ माणसं येत आहेत, बसतायत, आपली गाऱ्हाणी सांगतायत, आणि दर दिवस आमच्यासारखे कार्यकर्ते लोकांच्या सुख दुःखात आहे. आणि म्हणून प्रत्येकाला अपेक्षा आहे की तुम्ही माशालीला तिकीट आणा, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे. आणि अशा प्रकारे आमची ही अपेक्षा वरिष्ठांना आम्ही साहेब सांगितलेली आहे की मशाल ही या तालुक्यात पेटलीच पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या आहेत आमच्या. आता महाविकास आघाडीमध्ये पण अनेक उमेदवार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे, आणि आताच तुम्ही बोलले की लोकसभेला तुम्ही जे काम केलं त्याचंही तुमचं आभार खासदार अमोल सर कोल्ह्यांनी मानलं, त्यांनी सांगितलं शिवसेनेने चांगली साथ दिली, तर आता विधानसभेला जर मशालीला तिकीट भेटलं तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे कार्यकर्ते तुमच्यासोबत काम करतील? आजही आम्ही तर एकोप्याने आज काम करत आहे. गणेशोत्सव मंडळांमध्ये मोहितजी ढमाले असतील, तुषारजी थोरात असतील, माऊलीजी खांडागळे असतील, आदरणीय बाळासाहेब दांगड, आमचे विघ्नर सहकारी साखर कारखान्या मिटिंग झाल्या, मग सतीशदादा शेरकर असतील, तुषारजी थोरात असतील, माऊलीजी खांडागळे असतील, मोहितजी ढमाले असतील, ज्या मिटिंग झाल्या आदरणीय बाळासाहेब दांगडजी असतील, त्या मिटिंगांमध्ये हेच सांगण्यात आलेलं आहे की तिकीट कुणाकडे जाऊ, महाविकास आघाडीमध्ये तिकीट कुणाला जरी गेलं तर आपण अपेक्षित सगळेच जण आहोत, मला मिळेल तुम्हाला मिळेल ही संगीत खुर्ची, कोणा तरी एकाला जागा मिळेल. परंतु याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना नेटाने काम करावं लागेल की वरती जी घोषणा आहे आज मुख्यमंत्री कोण होणार, म्हणून आपल्याला एक एक आमदार महत्वाचा आहे. आता आम्ही अपेक्षा केलेलीच आहे, तर याच्यातून महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला तिकीट दिलं तरी जर गडबड न करता महाविकास आघाडीचं काम सर्वांनी नेटाने करायचं. शिवसेनेला जरी हिंदुहृदय सम्राट सत्सेनापती बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांनी जरी तिकीट ते शिवसेनेकडे आणलं किंवा मशालीला आणलं तर मग आदरणीय सतीशदादा असेल किंवा मुईदादा असतील किंवा आमचे थोरातजी असतील त्या लोकांनी सगळ्यांनी एकोप्याने ते काम केलंच पाहिजे आणि करतील असा मला आत्मविश्वास आहे. कारण खासदारकीला आम्ही सर्वांनी हातात हात घालून डॉक्टर अमोलदादा कोल्हे यांचं खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आणि नियोजन केलं आणि नियोजनातून आपल्या तालुक्यांनी त्यांना आघाडी पण दिलेली आहे आणि म्हणून तीच आघाडी टिकून राहून उद्याच्या भवितव्यात महाविकास आघाडीचा कोणालाही तिकीट जरी गेलं तर त्या तिकिटासाठी सर्वांनी आम्ही काम करणार आहोत. पण एक शिवसैनिक म्हणून माझी माफक अपेक्षा आहे की वरिष्ठांनी हे तिकीट ह्या वेळेच हे मशालीला द्यावं, एक खासदार तुम्हाला दिलेला आहे, एक आमदार आम्हालाही द्यावा या तालुक्यात. आणि जरी आम्हाला शिरूर मतदारसंघामध्ये 3-4 जागा तरी शिवसेनेला मिळाव्यात असे आमची अपेक्षा आहे. जुन्नरपेक्षा मी आता शिवसेना उपजिल्हा प्रमुख येणार, आम्हाला 3-4 जागी संधी महाविकास आघाडीने द्यावी अशी अपेक्षा आमची आहे. आणि त्यातल्या त्यात जुन्नर आम्ही आग्रहाने मागतोय की मशालीसाठी द्यावा, मशालीसाठी तो सोडावा यांनी बाकीच्या. तुम्ही आग्रह केला नेत्यांकडे तर नेत्यांनी तुम्हाला काय असं आश्वासन दिलं?
नेत्यांचा विषय असा आहे की ज्या वेळेला शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव साहेबजी असतील आणि नाना पटोलेजी असतील, हे सर्व एकत्र बसून आमचे अजून कुठलेही तिकीटी फिक्स झालेले नाही किंवा वाटप झालेले नाही, आणि ज्यावेळेस आमची मिटिंग होईल मग जुन्नर हा कुणाकडे जाईल, कोणत्या पक्षाकडे जाईल, त्या पक्षाची वर्णी लागेल, अशाच प्रकारे फक्त तुम्ही काम करीत राहा आणि गावभेट दौरे चालू ठेवा, लोकांशी जनतेशी मतदारांशी संपर्कात राहा, असे तिन्ही नेत्यांचं म्हणणं आहे. मग आता त्याच्यातून काय होईल हे वर्षाला माहीत. जर आलंच आमच्याकडं तर आम्ही सर्वजण नेत्यांनी शिवसेना पक्षाचा मशालीचा आमदार या तालुक्याला नक्कीच मिळून देऊ, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, आपला अमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी दिला त्याबद्दल धन्यवाद. पुढील वाटचालीचा आज या ठिकाणी राष्ट्र सह्याद्री या चॅनलनी एका शिवसैनिकाची, एका उपजिल्हा प्रमुखाची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीद्वारे आम्हाला जे प्रश्न विचारलेत खऱ्या अर्थाने मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या चॅनलची खऱ्या अर्थानं अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या माध्यमामधून अशीच चर्चा सातत्याने घडत राहू अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.